आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये तुमचं स्वागत असो आणि मी आशा करते माझ्यासह तुम्ही वचनबद्ध झाला आहात ते करण्यासाठी. एक सकारात्मक वृत्ती बाळगण्याविषयी आपण आज बोलणार आहोत. सकारात्मक होण्याने तुम्ही अधिक आनंदी व्हाल, त्यामुळे जीवनात कार्य करण्यासाठी देव मुक्त होईल. हे एक असं वचन आहे जे मला खूपच आवडतं. स्तोत्रसंहिता 27:13 स्तोत्र करता दावीद म्हणाला, ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील आणि या क्षणी भले काहीही घडत असो. येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही आशा बाळगू शकता की परिस्थिती ही बदलणार आहे आणि आजच्या कार्यक्रमानेही तुमच्यावर खरोखरच कृपा होईल आणि तुम्ही प्रोत्साहित व्हाल अशी मला खात्री आहे. अंतर्मनातून बाह्यरूपात रूपांतरित झालेलं आपलं वैचारिक जीवन म्हणजे आपली वृत्ती. ख्रिस्ती या नात्याने आपल्या विचारांविषयी आपण खूप काही ऐकतो. आपण जाणतो आपल्या जीवनात चांगली योजना प्राप्त होऊन ती प्रगट होण्यासाठी मनाचं नवीकरण झालं पाहिजे आणि येशूने मरण पत्करलं. आपण बहुधा थोड्या वेळाने त्या वचनाकडे येणार आहोत. एखाद्याचे विचार तुम्हाला नेहमीच दिसत नाही, पण त्यांची वृत्ती तुम्हाला दिसू शकते. वृत्ती दिसून येते देहबोलीतनं आणि दिसून येते चेहऱ्यावरच्या हावभावातून. आपली वृत्ती म्हणजे मनाची अवस्था जी आपल्याला जीवनाकडे घेऊन जाते, जे आपल्याकडे असतं. आपली वृत्ती म्हणजेच मनाची अवस्था जी आपण त्या जीवनाकडे घेऊन जातो जे आपल्यापाशी असतं. सगळ्यांचीच आयुष्य सारखी नसतात. काही माणसं इतरांपेक्षा थोडीफार अधिक सुखावह असतात. काही माणसं असतात ज्यांच्या बाबतीत असं वाटतं की इतरांपेक्षा खडतर जीवन त्यांच्या वाट्याला आलंय. मी ते समजावू शकत नाहीये, पण सांगते की देवाची कृपा पुरेशी असते. मी खात्रीने जाणते एखाद्याने स्वानुकंपेची वृत्ती जर अंगीकारली किंवा एखादी रागीट वृत्ती, तर त्याने त्यांची परिस्थिती अधिकच वाईट होणार आहे. पण त्यांनी जर सकारात्मक वृत्ती राखली तर ज्या गोष्टी सैतानाने इजा करण्यासाठी योजल्या त्याचं रूपांतर अशा गोष्टीत होतं ज्याने केवळ तुमचंच नाही तर इतर कित्येकांचं कल्याण होतं. आणि कधी कधी माणसं जेव्हा त्या माणसांपैकी वाटतात जी इतरांपेक्षा खडतर काळातून जातात, तेव्हा माझ्या मते कधी कधी त्याचं कारण हे असतं की देवाला त्या माणसांचा वापर खऱ्या सामर्थ्यवान रीतीने करायचा असतो आणि अशा इतर अनेक माणसांना मदत करण्यासाठी. देव त्याच्या राज्यातल्या केवळ कामगारांचा शोध घेत नसतो तर अनुभवी कामगारांचा शोध घेत असतो. छळवणुकीवर मात करण्याविषयी जेव्हा मी तुमच्याशी बोलते तेव्हा मी त्या अनुभवावरून तुमच्याशी बोलते. ज्या माणसांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना क्षमा करण्याविषयी मी जेव्हा बोलते तेव्हा ते मी अनुभवावरून बोलते. व्यसन मोडण्याविषयी जेव्हा मी बोलते तेव्हा ते मी अनुभवातून बोलते. केवळ पुस्तकातलं वाचून जो सांगतो त्याचं ऐकण्यापेक्षा ज्याच्याकडे त्याचे स्वतःचे अनुभव आहेत अशाचं बोलणं माणसाला आवडतं. आणि योगायोगाने तुम्ही जर असे असाल तर तुम्ही म्हणाल, तुझ्या दृष्टीने ते छान आहे ग तिथे उभं राहून मला सांगणं, चांगली सकारात्मक वृत्ती बाळग, पण माझ्यासारखं जीवन तुला कुठे मिळालंय? माझं जीवन खडतर होतं. पण एक सांगू, तुमचं तसं असेलही. मी सगळंच तुम्हाला समजवू शकणार नाही की माणसांपाशीच का असावेत. हे सुंदर संस्कार आणि प्रेमळ आई वडील शिवाय त्यांना सगळं काही शिकवलेलं असतं आणि प्रत्येक विशेषाधिकार त्यांच्याकडे असतो. पण मग अशी काही माणसं असतात जणू एकूण एक गोष्टी त्यांना जड जातात. पण मी तुम्हाला आश्वासन देऊ शकते की देव प्रामाणिक असतो आणि आयुष्य जरी न्याय्य नसलं तरी देव न्याय्य असतो. तो अयोग्य गोष्टीचं रूपांतर योग्य गोष्टीत करू शकतो. तुमच्या त्रासाचा तो तुम्हाला दुप्पट मोबदला देतो. तुमच्या जीवनातल्या एकूण एक गोष्टीचा तो वापर करील. त्याच्यावर तुम्ही तुमची श्रद्धा ठेवली तर काहीही वाया जाणार नाही, नक्कीच नाही. मनाची अवस्था जी तुम्ही घेऊन जाता, नुकतीच मी ती माझ्यात आणि डेवमध्ये पाहिली आहे. आणि खरं तर बोलायचं तर डेव माझ्यापेक्षा अधिक सकारात्मक आहे आमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात देखील. एक भाग आहे यात. आणि काही माणसं अशी असतात ज्यांना सकारात्मक बनण्यासाठी मेहनत घ्यावी लागते कारण त्यांची व्यक्तिमत्वच अधिक खिन्न असतात. आणि काही माणसं अशी असतात की ज्यांच्या बाबतीत असं वाटतं की त्यांची ही नैसर्गिक देणगीच आहे प्रत्येक बाबतीत काय चुकलंय पाहणं. मी जे सांगते ते तुम्हाला कळलंय? काही रीत्या हे अयोग्य आहे असं मला म्हणायचं नाही, पण काही रीत्या ती नैसर्गिक देणगी असते जर त्यांनी ती सैतानाला वापरू दिली नाही तर. एखाद्या बाबतीत काय चुकलं हे पाहणं चांगलं आहे जर तुम्ही त्या माणसांपैकी एक ठरणार असाल जे ती गोष्ट मार्गी लावण्यासाठी मदत करतील आणि योग्य दिशा दाखवतील. जी माणसं पवित्र आत्म्याने परिपूर्ण नसतात आणि आपण त्याला एक नैसर्गिक देणगी म्हणू या क्षणभरासाठी, ती माणसं जिथे जातील तिथे विचका करतात सगळा. मीही पूर्वी तशीच होते. मी एखाद्या नव्या कोऱ्या घरात जायचे जे नव्याने शोभिवंत केलेलं असायचं. कुणीतरी विचारायचं, काय मग कशी
कशी वाटली माझी सजावट? मी म्हणायची तशी छान आहे, पण बघा तो वॉलपेपर तिकडे कोपऱ्यात निघाला आहे, नाही का? मी हे शिकले की नकारात्मक आणि टीकात्मक होण्याने माणसं खरंच खिन्न होतात, आणि ती अशी गोष्ट नाही जी मी करावी. जेव्हा मी म्हणते की एक चांगली वृत्ती बाळगण्याची निवड करा, मी जाणते जेव्हा मी तसं म्हणते तेव्हा तुम्हा काही जणांना ते सोपं जाणार आहे. चांगली वृत्ती बाळगण्यासाठी माझ्या नवऱ्यापेक्षा मला अधिक मेहनत करावी लागते, कारण माझं व्यक्तिमत्व त्याच्यापेक्षा भिन्न आहे. परंतु जे जीवन मला प्राप्त होण्यासाठी येशूने मरण पत्करलं, ते जीवन मिळवण्यासाठी मी स्वेच्छेने काहीही करायला तयार आहे, कारण मी खूप वर्ष दुःखी घालवली आहेत आणि आता मला एकही दिवस वाया घालवायचा नाहीये, नक्कीच नाही. आम्ही किती जणांनी निर्धार केलाय की तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद लुटणार? येशू म्हणाला, मी तर तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आपल्याला जीवनप्राप्ती व्हावी म्हणूनच केवळ येशूने मरण पत्करलं नाही, तर आपल्याला जीवनाचा आनंदही लुटता यावा. आणि वाईट वृत्ती असलेली कोणीही व्यक्ती त्यांच्या जीवनाचा आनंद लुटत नाही. त्या आपल्या परिस्थिती नसतात ज्या आपल्याला दुःखी करतात. खरंच तसं नसतं, मी जाणते ते सहन करणं कठीण आहे, पण खरंच आपल्या परिस्थितींपायी आपण दुःखी होत नसतो, तर आपल्या परिस्थितींच्या रोखाने असलेल्या आपल्या वृत्तीपायी. देवच्या आणि माझ्या विरोधात उद्भवणाऱ्या परिस्थितींचा विचार करता आम्ही दोघं आमच्या जीवनात सारख्याच अनुभवात न जात असतो, पण मागील वर्षात मी वारंवार लक्ष ठेवू नये की आमच्यावर जी समस्या उद्भवली होती ती आम्हाला येऊच कशी शकली, आणि त्याचा देवला मुळीच त्रास झाला नव्हता. तो मजेत त्याच्या जीवनाचा आनंद लुटायचा, नेहमीप्रमाणे वागायचा, समस्येची काळजी घेण्यासाठी देवावर विश्वास ठेवायचा, त्या बाबतीत वाईट वृत्ती बाळगायचा नाही. मी मात्र मादक द्रव्याच्या अधीन व्हायचे, चिंताग्रस्त, निराश, हताश व्हायचे, आणि एकदाच केव्हा तरी आम्हाला उत्तर मिळालं, पण एकमेव गोष्ट ही घडली, मी काही आठवडे वाया घालवले आणि त्याचा मजेत वेळ गेला. आम्ही आमच्या परिस्थितीतून गेलो, सगळं सुरळीत करण्यासाठी कधी कधी काही वर्ष देखील लागली, आणि मी त्या दिवसांकडे मागे वळून पाहिलंय ज्यात मी खूप काळजी करायचे आणि सतत रडायचे आणि बरंच काही करायचे, आणि त्याने यातलं काही केलं नाही. त्याने चक्क देवावर विश्वास ठेवला, त्याच्यावर विसंबून राहून जीवनाचा आनंद लुटला, आणि यात 2 वर्ष गेली, समस्या सुटली, पण मी काय सिद्धीस नेलं सांगा? स्वतःचा भरपूर वेळ वाया घालवलं, स्वतःला दुःखी कष्टी केलं, जिथे मी माझ्या जीवनाचा आनंद लुटू शकले नाही. जर मी तसं करण्याची निवड केली असती तर परिस्थितीच्या रोखाने मला मनाची योग्य अवस्था घेऊन जावी लागली असती. आहे नक्की. तुम्ही कशाशी झगडताय मला माहीत नाही, पण त्या बाबतीत नकारात्मक वृत्ती बाळगणं म्हणजे ते अधिक वाईट करणं होय, लक्षात घ्या तुम्ही. त्याने तुम्ही केवळ दुःखी होणार आहात. नकारात्मक वृत्ती आणि सकारात्मक संभाषणाची निवड करण्याने तुम्ही अधिक आनंदी व्हाल, तुमच्या आसपासचे अधिक आनंदी होतील, तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी देव मुक्त होईल, कारण देव नकारात्मक नसतो. आपल्या जीवनात देवाचं प्रगटीकरण झालेलं आपल्याला हवं असल्यास आपल्याला त्याच्याशी सहमत व्हावं लागेल. आमोस 3:3 सांगतं, पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? सैतान आपल्याला सांगत असलेल्या प्रत्येक खोट्या गोष्टीशी किंवा आपल्याला दाखवत असलेल्या प्रत्येक भेडसावणाऱ्या परिस्थितीशी आपण सहमत होणार आहोत की आपण देवाच्या वचनाशी आणि देवाच्या आश्वासनांशी सहमत होणार आहोत. आपल्यापैकी कुणाच्याही जीवनात काय घडलं असतं जर आपण पूर्णपणे सकारात्मक झालो असतो? क्षणभरासाठी विचार करा यावर. मी एक ध्येयवादी ध्येयवेडी व्यक्ती असल्याने मला योजना आवडतात. मला म्हणावं असं वाटतं की ठीक आहे देवा, आज मी सकारात्मक होण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हा कुणाला हे आवडलं का सांगा मला. मी म्हणेन, ओके देवा, आज मी प्रयत्न करणार आहे अशी एकही गोष्ट न बोलण्याचा. मी पूर्वी प्रयत्न करायचे गोष्ट न बोलण्याचा, पण ते जमलं नाही मला, आणि दिवसभर गोड वागण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी प्रयत्न करणार आहे, मी जी प्रत्येक गोष्ट बोलेन ती खरोखरच आदरयुक्त आणि सन्मानपूर्वक असेल, आणि ध्येय बाळगणे यात गैर काही नाही, आणि पवित्र आत्म्याशी सहकार्य करण्याचा प्रयत्न करणं यातही गैर नाही. जोवर तुम्ही धिक्कारले जात नाही आहात त्या प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चूक करता. मी स्वतःला बदलू शकले असते असं मला वाटायचं, पण मला ठाऊक आहे की फक्त देवच मला बदलू शकतो. मी तसं का करते याचं बहुधा हेही कारण असावं की माझा स्वभाव निष्पत्तीद्वारे मी प्रवृत्त होते. शिवाय मी अत्यंत ध्येयवादी व्यक्ती आहे. माझ्या जीवनात माझ्यावर असे प्रसंग आले होते जिथे माझी योजना होती की एकूण एक बाबतीत सकारात्मक होण्याचा प्रयत्न मी आज मनापासून करणार. मी पुन्हा एकदा खड्ड्यात पडण्यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीच्या 30 मिनिटांनंतर मी क्वचितच उठले असेन कधी. मी तुम्हाला सांगते, हाच असतो तो जुना स्वभाव जो ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर मेला होता, पण अजूनही क्वचित कधीतरी तो पुन्हा येऊ पाहत असतो. नकारात्मक न बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा,
नकारात्मक होण्यासाठी तुम्हाला तो करावा लागणार नाही, पण सकारात्मक होण्यासाठी तुम्हाला करावा लागेल। ही आश्चर्याची गोष्ट आहे ना। नकारात्मक होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागत नाही, सकारात्मक होण्याचं तुम्ही जर ठरवलं नाहीत तर तुम्ही सहज नकारात्मक व्हाल। आज इथे मुठभर माणसं अशी असतील जी त्या सुखी माणसांपैकी असतील, ज्यांच्या जीवनात एकूण एक गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश आणि फुलं असतील, आणि पहा किती रम्य ही पहाट हेच गाणं तुम्ही रोज दररोज गात असाल। पण कित्येक जण माझ्यासारखे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना शिकवेन, सकारात्मक वृत्तीवाले तुम्ही सगळे आमच्यासाठी प्रार्थना करा। नकारात्मक होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागत नाही। आजच मी देवशी बोलत होते तेव्हा मी म्हटलं, माझ्याविषयीच्या काही गोष्टी मी तुमच्या समोर उघड करते, जेणेकरून तुम्हालाही कळेल की आम्ही देखील त्याच लढाया लढतो ज्या तुम्ही लढता। बऱ्याच वर्षापूर्वी मला ठाऊकही नव्हतं की माझ्या विचारांशी माझा संबंध असेल, आणि मी एक ख्रिस्ती झाल्यावर माझ्या लक्षात यायला लागलं की पहाटेच्या वेळी तुम्ही जेव्हा पूर्ण जागे झालेले नसता तेव्हा सैतान तुमचं मन आणि तुमचे विचार मिळवण्यासाठी धाडसी प्रयत्न करतो, आणि तुम्ही त्यावर जर नियंत्रण मिळवलं नाही तर संपूर्ण दिवसाची नासाडी होऊ शकते। केवळ तुमचा विचार करण्याची पद्धती पाहिजे, जी पहाटेच तुम्ही करायला लागता। आम्हाला चार मुलं आहेत आणि त्यापैकी माझी तीन मुलं विलक्षण काहीतरी करतील म्हणजे मला म्हणायचं आहे की अद्भुत, पण एक जण तेवढं चांगलं करू शकणार नाही। त्यामुळे मध्यरात्री मी जागी होते तेव्हा कुणाचा विचार करायला मी प्रवृत्त होत असे? आम्ही त्या तिघांचा विचार का नाही करत जे खूप अद्भुत असं काही करतायत? आपले विचार नेहमी समस्येच्याच रोखाने का जात असतात? ते सरळ सकारात्मकतेच्या रोखाने का जात नसतात? कारण जगात पापी तत्व रूढ झालंय, सैतान धडधाकट आहे, आणि जरी आपण म्हटलं की आमचा देवावर विश्वास आहे तरी सुद्धा आपण आपल्या समस्या सोडवू पाहत असतो। आपल्याला वाटतं आम्ही जर दीर्घकाळ त्याची काळजी करत बसलो तर आम्ही ते शोधून काढू आणि गोष्टींची काळजी घेऊ शकतो। आम्ही आपल्याला वाटतं आपण जरी देवावर विश्वास ठेवत असलो तरी समजा देव अडचणीच्या वेळी धावून नाही आला तर आपल्या पाशी एक आधारभूत योजना असायलाच हवी, नक्कीच हवी। चला आता मी अशी व्यक्ती कधीच होणार नाही जी प्रत्येक बाबतीत आपोआपच सकारात्मक असते, पण मी देवाचे आभार मानते की त्याच्या वचनासाठी आणि साक्षात्कारासाठी जे मला मिळालंय, आणि मी जाणते की आता मी माझी वृत्ती निवडू शकते, आणि मी माझे विचार निवडू शकते, आणि मी निवडू शकते माणसांना क्षमा करणं, आणि मी निवडू शकते अपराधी न होणं, संघर्षात न पडण्याची मी निवड करू शकते, मी निवड करू शकते रागात न राहण्याची, जाणीवांचं दुःख भूतकाळात लोटून देण्याची, आणि देववचन मला जे करायला सांगतं तेच करण्याची मी निवड करू शकते। मग मला ते करावंसं वाटो अथवा न वाटो, नक्की जे योग्य तेच जर मी केलं, भले मला ते करावंसं वाटतंय की नाही, मी एक असं चांगलं बीज पेरत असते जे माझ्या जीवनात कर्माची फळं मिळवून देईल, कारण देव हा विश्वासू आहे। आमीन। शास्त्र सांगतं फिलिप्पीकरांस 2:5 मध्ये की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो। कमीत कमी एका तरी वाईट वृत्तीचा विचार तुम्ही किती जण करू शकता जे आता तुमच्यापाशी आहे? बदलण्यासाठी तुम्ही किती जण तयार आहात? एकापेक्षा अधिक वाईट वृत्ती किती जणांकडे आहे सांगा मला। मी यादीच बनवायला हवी त्या प्रत्येक वाईट वृत्तीची जिचा मी विचार करते, पण आजच सकाळी मी विचार करत होते एका मत्सरी वृत्तीचा। इतरांचं भलं झाल्यावर काही माणसं आनंदी होत नाहीत, माझ्या बाबतीत काय? मी कधीच काही जिंकत नाही, मला कधीच काही फुकट मिळत नाही, माझ्या बाबतीत काय? एक स्वार्थी स्वकेंद्री वृत्ती, एक असंतुष्ट वृत्ती। माझ्या जीवनात अशी काही वर्ष होती जिथे माझी वृत्ती असंतुष्ट होती, कारण मी स्वतः बाबतीत आनंदी नव्हते, माझ्या जीवनात जे चालू होतं त्यांनी मी आनंदी होऊ शकत नव्हते। एखाद्या व्यक्तीची जेव्हा असंतुष्ट वृत्ती असते मी त्याची पर्वा करत नाही तुम्ही त्यांच्यासाठी काय काय करताय, ते अशी एखादी तरी गोष्ट शोधून काढतील जी तुम्ही त्यांच्यासाठी करत नाही, त्याचीच ते काळजी करतील। सहज मनात आलं हे सांगते की तुम्ही काही जण अशा काही माणसाशी नातं जोडून आहात ज्यांनी तुम्हाला कामच नेमून दिलंय त्यांना आनंदी ठेवण्याचं, पण मनापासून त्यांना आनंदी व्हायचंच नसतं। आज मी तुम्हाला एक जाहीर खबर देते की प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच जबाबदार असते त्यांच्या स्वतःच्या सुखाला आणि आनंदाला सुद्धा। दुसऱ्या कुणाला आनंदी करण्यासाठी तुम्ही जबाबदार नसता।
कळण्यासाठी मला दीर्घकाळ लागला, पण भले तुम्ही कसेही वागत असलात तरी आपण आनंदी व्हायचंच नाही असं ज्याने ठरवलेलं असतं अशा कुणाला आनंदी करण्याच्या प्रयत्नात आयुष्य वाया घालवू नका. तुम्ही जेव्हा तसं करत राहता तेव्हा तुम्ही माणसांचं मन दुखावू शकता, त्यापेक्षा तुम्ही त्यांना सांगितलेलंच बरं काय सांगू. तुम्ही तुमच्या मनाचा निर्धार करा की जीवनाच्या रोखाने तुम्ही कशा प्रकारची अवस्था घेऊन जाणार आहात, पण तुमच्या गोंधळलेल्या जीवनावरचा सहचर म्हणून मी यापुढे तुमच्या बरोबर राहणार नाही. तुमच्या समस्यांमार्फत माझा आनंद तुम्ही यापुढे मुळीच राहून घेणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना समान संधी असते. माझ्या नवऱ्यावर मी एका बाबतीत चिडायचे, पण मला त्याचीच मदत झाली. ते म्हणजे देव मला त्याला कधीही दुःखी करू द्यायचा नाही, कधीच नाही. बघा, जेव्हा तुम्ही दुःखी असता तुम्हाला दुसऱ्या कुणाला तरी दुःखी करायचं असतं. तुम्ही जेव्हा दुःखी असता तुमच्या आसपासच्या एखाद्याला आनंदी पाहून तुम्हाला राग येत असतो. खरंच दुःखी व्यक्तीला आनंदी व्यक्तीच्या सहवासात राहायला आवडत नाही. मी सत्य तेच सांगते ना. अगदी आनंदी राहा आणि त्या अनपेक्षित असं काही करेपर्यंत त्यांना चिडायला लावा. नकारात्मक विचार देवाला मर्यादा घालतात, त्याने आपलं सामर्थ्य मर्यादित होत असतं. देव हा नकारात्मक विचार करणारा नाही. उघडा गणना, अध्याय 13. इस्रायली मिस्रीतून गुलामगिरीतून बाहेर पडले होते, त्यांनी रानात प्रवेश केला होता, वचनदत्त भूमीत जाण्यासाठी निघाले. तो 11 दिवसांचा प्रवास होता. सरळ रानाच्या पलीकडेच त्यांनी 40 वर्ष भरकटण्यात घालवली, त्याच त्या डोंगराभोवती फेऱ्या मारत, त्याच त्या डोंगराभोवती. तंतोतंत किती जण बाहेर पडले ते माहीत नाही. त्यांनी पुरुषच मोजले 600,000, पण त्यापैकी बहुतेकांना बायका आणि मुलंही होती. जे कोणी तज्ज्ञ असतील त्यांचं म्हणणं असं की ते 2 ते 3 दशलक्ष माणसं मिस्रीतून बाहेर पडली. फक्त 2च माणसं त्या मूळ जमावापैकी जी मिस्रीतून बाहेर पडली होती, 2च. ज्या ज्या वेळी मी ते सांगते मी आश्चर्यचकित होते. 2 ते 3 दशलक्षांपैकी दोघांनीच वचनदत्त भूमीत प्रवेश केला होता, फक्त दोघांनी. वचनांवरूनच आज तुमच्या लक्षात येईल की ती दोघ जी होती ती त्यांची वृत्ती सकारात्मक होती, उरलेल्यांची वृत्ती नकारात्मक होती. कुरकूर, चिडचिड, तक्रारखोर वृत्ती, त्यांच्या कृतीसाठी जबाबदारी उचलण्याची इच्छाच नाही. सगळा काही दोष कायम दुसऱ्याचाच. हल्ली आपल्या समाजात आपल्याला भेडसावणारी समस्या माणसांना त्यांच्या कृतीसाठी जबाबदार राहायचं नसतं, नक्कीच नाही. एखादी बेजबाबदार वृत्ती ही एक पापी वृत्ती असते, हे लक्षात घ्या. आपल्या वाट्याचं काम करण्यासाठी आपण जबाबदार असायला हवं. आपण जबाबदार असायला हवं आपल्या वर्तणुकीसाठी, आपण जबाबदार असायला हवं आपल्या कृतींसाठी. आणि आपण जेव्हा ती जबाबदारी टाळायला लागतो आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचा बोजवारा उडतो. आणि जबाबदार असणं हे धार्मिक असतं. 2 ते 3 दशलक्षांपैकी फक्त 2च माणसं, बघा, ही एक घाणेरडी टक्केवारी आहे. ते रानातच भटकत बसले आणि ख्रिस्तींसाठी त्यातनं काय तात्पर्य निघतंय सांगा. तुम्ही आत्मा आहात, तुमच्यापाशी एक जीव आहे, तुम्ही देहात राहता. काहीतरी अद्भुत असं देवाने तुमच्या आत्म्यात केलेलं आहे. देवाला दाखवायचंय तुमच्या जीवाद्वारे, तुमच्या देहाद्वारे प्रकाशमान व्हायचंय, जेणेकरून जगाला ते दिसू शकेल. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुमची विनयशीलता उंच डोंगरावर उभा राहा, जेणेकरून सगळे ते पाहू शकतील. पृथ्वीचं मीठ प्रकाशाकडून अपेक्षा अंधार नाहीसा करण्याची, मिठाकडून अपेक्षा माणसांची तहान उत्पन्न करण्याची, आपल्याकडून अपेक्षा आहे असं जीवन जगण्याची जे लोकांना भाग पाडेल ख्रिस्तात आपल्यापाशी जे ते मिळवण्यासाठी. आपण खरं तर त्याविषयी एखादी बडबड देखील करता कामा नये. लोकांनीच आपल्याला विचारायला हवं की तुमच्या बाबतीत वेगळं काय आहे, तुमच्यापाशी असं काय जे माझ्यापाशी नाहीये. मला सांगा मला येशू कसा प्राप्त होईल, कारण मला दिसतंय तुमच्या जीवनात त्याचा फायदा होतोय. मला दिसतंय तुम्ही आनंदी असता, तुमच्यापाशी असलेली शांती मला दिसतेय, तुमचं सफल आयुष्य दिसतंय, तुमच्यापाशी असलेलं सुख दिसतंय. माझ्या मुलांपेक्षा तुमची मुलं वेगळी आहेत, तुमच्या जीवनातले परिणाम मला दिसत आहेत. आपण माणसानं काही करून दाखवलं असतं तर मग आपल्याला इतके कठोर परिश्रम करावे लागले नसते. रानात राहणारा ख्रिस्ती हा त्या ख्रिस्ता समान असतो जो ऐहिक असतो आणि अजूनही आपल्या स्वतःच्या जीवाच्या क्षेत्रात जगत असतो. तुम्ही एक आत्मा आहात, पण तुम्हाला आत्म्यात चालावंही लागतं, कारण तुमच्यापाशी एक शरीरही असतं आणि तुम्ही
देहस्वभावातही चालू शकता. शास्त्र जेव्हा देहस्वभावाविषयी सांगतं तेव्हा ते तुमच्या देहाच्या तुमच्या जीवाच्या संयोगाविषयी सांगतं. ते सांगतं तुमच्या शारीरिक देहाविषयी. ज्याला फक्त तेच हवं असतं जे तुम्ही त्याला देता काय? तुम्ही जर तुमच्या शरीराला व्यायामाची सवय लावलीत मग जेव्हा तुम्ही व्यायाम करणार नाही त्याला चुकल्यासारखं वाटेल. तुम्ही जेव्हा प्रथम व्यायाम करायला लागता ते सांगता तू मला जीवे मारतोयस. तुम्ही तुमच्या देहाचे लाड करता. कॉफी साखर किंवा ठराविक नावाचा सोडा पिऊन आणि मला अशी माणसं ठाऊक आहेत जी काकुळतीने मागणी करतात कोकची किंवा आणखी कसल्या पेयाची का केवळ याच कारणासाठी. त्यांना सवय असते. विनाकारण तुम्ही तुमच्या देहाला दोष देऊ शकत नाही कारण ते केवळ एक यंत्र असतं जे तीच मागणी करत राहणार जे तुम्ही त्याला देत असता. तुम्ही तुमच्या देहाचा साहेबच असायला हवं. जीवनाबद्दल एक नवा दृष्टिकोन बाळगण्याविषयीची जी शिकवण मी आत्ता कार्यक्रमातून देत आहे त्याची तुम्हाला मदत होईल. ती तुम्हाला लाभदायक ठरेल. पण प्रत्यक्षात तुमच्या जीवनातला बदल दिसण्यासाठी तुम्हाला वचनबद्धता सुद्धा ठेवावी लागेल. तुमच्या वृत्तीबाबत प्रार्थना करा. थोडा अधिक वेळ द्या. तुमच्या वृत्तीचा अभ्यास करा आणि देवाला विनंती करा की तुमच्या जीवनात तुम्हाला थोडेसे बदल कुठे करता येतील. तुमच्या वृत्तीसह त्या वृत्तीची रचना करण्यासाठी जी तुम्हाला प्राप्त व्हायला हवी असं त्याला वाटतंय. एखाद्या गोष्टीत आपण जितकी अधिक भर घालू तितकं आपल्याला मिळेल. हे सोपंय नुसताच कार्यक्रम बघणं आणि शिकवण आत्मसात करणं. पण तुमच्यासाठी अधिक फायद्याचं ठरेल जर तुम्ही वचनबद्धताही राखलीत या महिन्यात अधिक काही करण्याची आणि एक चांगली वृत्ती सर्वत्र बाळगण्याची. माझं तुमच्यावर प्रेम आहे. देवाची स्तुती असो. जॉयस मॅर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुमच्या समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना सुवार्थेची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा JMMIndia.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंत्या आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूची प्रीती वाटत आहोत.